रामकृष्ण अरे मैत्रिणींनं स्वागत आहे आपले सर्वांचे बघा नेहमीप्रमाणे मी जे बॅक पार्ट आहे ते तयार करून घेतलेलं आहे उंची आहे इथं तेरा इंच आणि बॉर्डर बघू शकता तुम्ही बॉर्डरला जो कॉन्ट्रेस्ट आहे त्याच कलर कॉन्ट्रेस्टमध्ये आपण इथं पॅच वर्क बनवून घेणार आहेत तर गडा उंचीला मी साडेआठ घेतलेला आहे मी डायरेक्टच कॅनव्हेजवर तुम्हाला गडा दाखवत आहे उंचीला माझा गडा साडेआठचा आहे तुमचा जेवढा असेल तेवढा तुम्ही इथं घेऊ शकता काटकोण तयार करून मी अशा प्रकारे इथं गड्याचा आट आकार देऊन घेतलेला आहे षटकोण आकार आता बघा मी बरोबर दोन इंच असं मोजून घेतलेलं आहे की तिथं कितीपर्यंत किती आपलं बसणार आहे पाकडी तर मी एक वेगळा कागद घेतलेला आहे पेपरचा तुकडा घेतलेला आहे एक छोटासा दोन बाय दोन आपण तिथं अशी व्यवस्थित आता जी आहे ती मी पाण्याचा आकार इथं देऊन घेत आहे बघा अशा प्रकारे आता इथं मी आकार देऊन घेतलेला आहे व्यवस्थित अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला जर चांगले ड्रॉइंग येत असेल तर अजून चांगला आकार तुम्ही देऊ शकता तर असा आकार देऊन मी ही पाकडी तयार करून घेतलेली आहे बघा आता बंदच करून याला बरोबर फोल्डेड भाग आपली जो बंद बाजू आहे तिथंच ठेवायचा आहे व अशा पद्धतीने आपल्याला बरोबर षटकोण जो आकार आहे त्या कोणचा खालीच याला व्यवस्थित असं ठेवून आखून घ्यायचं आहे तसंच आता इकडच्या बाजूला बघा हे जे आहे आहेत हे दोन येणार आहेत आपले बरोबर तर इथं आपल्याला पाकडी मोकळी करायची आहे घडी मोकळी करून तिला जशी आहे तशी पूर्ण व्यवस्थित अशी आखून घ्यायची आहे हवं तर तुम्ही इथं पिन सुद्धा लावून याला व्यवस्थित सेट करू शकता नंतर मग मार्किंग करायची आता दुसऱ्या बाजूने मी फक्त आतमधला जो आकार आहे षटकोनचा आकार आहे तोच मी इथं देऊन घेत आहे व आता मी बाहेरचा आकाराने त्याला कट करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आता आपलं हे पॅचवर कट झालेलं आहे आता इस्त्रीच्या क मदतीने मी बरोबर त्याला चिपकवून घेत आहे इस्त्री केल्यानंतर हे सहज चिपकून जातं कॅनव्हेज पेपर कॅन्व्हेज मी इथं घेतलेला आहे त्यासाठी हे बघा असं आता पावींचं त्याला कपडा मी राहू दिलेला आहे बरोबर जसं मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट आधी सुरुवातला दाखवला होता तसंच मी नुसारच कापड घेतला जसं की मी तुम्ही माझे जर व्हिडिओ बघत असणार तर मी प्रत्येक पॅचवर्कला अशा पद्धतीने फोल्ड करून घेत असते असं जर आपण कापड फोल्ड करून घेतला तर आपल्या पॅचवर्कला खूप सुंदर असा लुक येतो व आपली डिझाईन खूपच दिवस अशी टिकून राहते म्हणजे दोरे धागे त्याचे निघत नाही व फिनिशिंग येते आपल्या कामाला तर आपल्याला पॅचवर्क बनवताना असं फोल्ड करून घ्यायचं आहे एकदम कमीत कमी वेळेत मी तुम्हाला खूपच सुंदर आणि नवीनच अशी डिझाईन दाखवत आहे एकदम न्यू स्टाईलमध्ये मी तुम्हाला ही डिझाईन दाखवत आहे आतापर्यंत तुम्ही ही डिझाईन कुठंच बघितली नसेल शिवाय माझ्या चॅनलवरून आज कारण मीच ह्या आजोगडा आहे तो याच्या आधीसुद्धा मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे व्हिडिओ तो सुद्धा तुम्ही नक्कीच बघा त्या ब्लाऊजच्या मी बाह्या आणि बॅक डिझाईन सर्व एकदम एकसारखंच केलेलं आहे तर मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा खूप सुंदर अशी डिझाईन मी त्या ब्लाउज वरती सुद्धा बनवलेली होती की आपण बॅक पार्टला डिझाईन घेतो सेम तशाच पद्धतीने मी बाहेरवर सुद्धा डिझाईन घेतलेली आहे आता आपण बरोबर त्याला याच्यावर ठेवून आपली टीप टाकून घेतलेली आहे अस्तरवर ठेवून पॅच वर्कला कट लावून घ्यायचे आहेत आतमधला गडा कट झाल्यानंतर व्यवस्थित कट लावायचे आणि मग त्यानंतर आपल्याला त्याला शिध्या कपड्यावरती पलटवून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असणार तर, तर तुम्हाला कळेल की पॅचवर्क जे असतात ते आपले बऱ्याच प्रकारचे आपल्याला बनवता येतात असं नाही की पॅचवर्कची पद्धत एकच आहे तर आपण खूपच प्रकारची पॅचवर्कची डिझाईन जी असते ती वेगवेगळ्या प्रकाराने बनवू शकतो तर होता येईल तोपर्यंत मी हा जो आहे मी तुम्हाला जे दाखवत आहे बॅक पार्टी उलट बाजूवरून मी पॅच ठेवत असते व शिद्ध्या बाजूवर मी पलटवत असते अशाने जे आहे ना ते आपल्या पॅचवर्कला खूप सुंदर अशी फिनिशिंग घेते व ब्लाऊज सुद्धा एकदम छान असं आपलं इथं दिसत असतं तर बघा मी बरोबर आतल्या बाजूला व बाहेरच्या बाजूने टीप टाकून घेतली आता इथं आपल्याला शिलाई टाकायची आहे त्यासाठी मी चॉकच्या मदतीने अशा लाईन बनवून घेत आहे तुम्ही सुद्धा अशा बनवा एक मोठी एक लहान एक लहान अशा पाच पाच लाईन मी बरोबर तिन्ही पानांवरती करून घेतलेल्या आहेत तर आता बघा आपल्याला ते जे चॉक्सनी मार्किंग करून घेतलेली आहे मी तिथं आपल्याला बरोबर शिलाई अशी टाकायची आहे की एकावरच एक येईल अशी आपल्याला डबल शिलाई ता तिथं टाकायची आहे बरोबर एवढीशी पण आपल्याला इकडे तिकडे होऊ द्यायची नाही त्याला की जेणेकरून एकदम बरोबर परफेक्ट असं वाटेल की एकदम लाईनच आपण तिथं आखून घेतलेली आहे असंच मी सर्व तिन्ही पानांवरती करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण मस्त गळ्यावर लेस लावून घेणार आहे आधी आतल्या बाजूने लावणार आहे मी नंतर बाहेरच्या बाजूने लावून आपण जे आता दोऱ्याची डिझाईन करून घेतलेली आहे तिन्ही पानांवरती तिथं एंडिंगला सुद्धा मणी लावून आपण खूप सुंदर अशी फिनिशिंग आपल्या डिझाईनला करून घेणार आहेत तर अगदी कमीत कमी वेळेत मी तुम्हाला खूपच सुंदर व एकदम नवीनच असं पॅचवर्क डिझाईन दाखवलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कडवा कमेंट नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तसंच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद